पूर्वीच्या काळी ब्रशच्या सहाय्याने वाहनांवरील अक्षर, दुकानांचे बोर्ड, दर फलक, वाहनांच्या नंबर प्लेट, वॉल पेंटिंगवरील अक्षर आणि चित्र कोरण्याचं काम साईन बोर्ड आर्टिस्ट करत होते. हे काम करणाऱ्या कलाकारांना प्रचंड मागणी होती, त्यामुळे अनेकांना रोजगार मिळत होता. मात्र काळानुसार डिजिटल तंत्र आलं आणि हातानं फलक तयार करणाऱ्या कलाकारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. अवघ्या काही तासातच डिजिटल फलक हवे तसे उपलब्ध होऊ लागल्यानं ब्रशच्या सहाय्यानं अक्षर आणि चित्र रेखाटणाऱ्या कलाकारांना सध्या कठीण दिवस आलेत. डिजिटल प्रिंटच्या या विश्वातही स्वतःचं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी हे साईन बोर्ड आर्टिस्ट धडपडत असल्याचं दिसून येत आहे. एकेकाळी सुवर्णयुगाचा अनुभव घेतलेल्या साईन बोर्ड आर्टिस्टचा हा बदलता प्रवास बी न्यूजच्या कॅमेऱ्यातून. आपण रस्त्यावरून जात असताना समोरून येणाऱ्या विविध मालवाहतूक ट्रकवर गुड्स करियर किंवा तत्सम अक्षरं लिहिलेली आढळतात. विविध शहरात फिरताना अनेक दुकानांचे फलक एखाद्या पेंटरनं सुबक अक्षरात कोरलेले दिसतात. अनेक वाहनांच्या नंबर प्लेट विविध अक्षरात नंबरमध्ये रेखीव आणि आकर्षक दिसतात. रेशन दुकानातील दर फलक किंवा एखाद्या घराच्या दुकानाच्या भिंतीवर कोरलेली अक्षरं चित्र मनाला भावतात. अगदी अलीकडच्या काळात देखील हँड पेंटिंग आपल्या नजरेस पडतं आणि ते मनाला भावतं. हँड पेंटिंगमध्ये एक प्रकारचा जिवंतपणा आढळतो. तासन तास ब्रशच्या सहाय्यानं अक्षर चित्र कोरण्याचं काम साईन बोर्ड कलाकार करत असतात. या व्यवसायात अनेकांच्या तिसऱ्या पिढ्या कार्यरत आहेत. एकेकाळी हँड पेंटिंगला खूप महत्व होतं. जवसाच्या तेलामध्ये रंग मिसळून त्यापासून ब्रश पेंटिंग केलं जात होतं. असं पेंटिंग वर्षानुवर्ष टिकून राहायचं. कालांतरानं एशियन नेरोलॅक पेंट या कंपन्यांनी तयार रंग बाजारात आणल्यानं साईन बोर्ड कलाकारांचं काम सुलभ झालं. गेली 50 ते 60 वर्ष ऑइल पेंटमध्ये साईन बोर्ड बनवले जातात. कलाकार एखाद्या फलकावर नंबर प्लेटवर पेन्सिलीनं अक्षर चित्र रेखाटतात. त्यानंतर थेट ऑइल पेंट ब्रशच्या सहाय्यानं अक्षर चित्र रेखाटली जातात. सुबक उठावदार आकर्षक अक्षरं पाहणाऱ्याच्या मनाला भावतात. गेली अनेक वर्ष या माध्यमातून कलाकारांनी आपली कला सादर करण्याबरोबरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला. मात्र अलीकडच्या काळात डिजिटल क्रांती झाल्यामुळं साईनबोर्ड कलाकारांच्यावर संक्रांत आली आहे. डिजिटल प्रिंटिंग मशीनमधून तासाभरात हवे तसे डिजिटल फलक फ्लेक्स तयार होतात. अल्प किंमत आणि अल्प वेळेत हे फलक उपलब्ध होत असल्यामुळं अनेकांचा याकडे ओढा दिसतो. मात्र या फलकांचं आयुष्य 6 महिने ते 1 वर्ष इतकंच आहे. या उलट साईनबोर्ड कलाकारांनी बनवलेले बोर्ड, नंबर प्लेट, वॉल पेंटिंग, दर फलक हे वर्षानुवर्ष टिकतात. भले या कलेसाठी थोडे जास्त पैसे आकारले जात असतील तरी त्या कलेला लॉंग लाईफ आहे. अलीकडच्या काळात डिजिटल क्रांतीमुळं हाताच्या बोटावर मोजणारे साईन आर्टिस्ट कोल्हापुरात कार्यरत आहेत. ही कला जिवंत राहावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. 1936 पासून कोल्हापुरात अथणे पेंटर्सच्या माध्यमातून कार्यरत असणारे शशिकांत अथणे, अशोक अथणे, बाबूराव अथणे हे आजही डिजिटल क्रांतीच्या युगात नेटानं साईनबोर्ड कला जपतायत. अथणे यांनी डिजिटल तंत्राच्या उदयामुळं झालेले परिणाम विशद केले. कारण हातानं पेंटिंग हे केव्हाही एक प्रकारचं ऊर्जित अवस्था देण्यासारखं असते. ते डिजिटलला तिथं त्यात काय जिवंतपणा नसतो आहे. एक तर ॲडव्हर्टायझिंगचं माध्यम आहे ते डिजिटल हे. इथं त्यात तुम्हाला पाहिजे तो रिझल्ट येऊ शकतो आहे, पण ते काय लॉंग लाईफ नसल्यामुळं त्याचा लोक पण अजूनसुद्धा हातानं पेंटिंग करून घेणारा वर्ग आहेच इथं आणि ते लोकांना परवडत नाही तरी पण ते करून घेण्याचे त्यांची तयारी असते. एकूणच डिजिटल छपाईच्या नव्या युगानं पूर्ण प्रिंटिंग व्यवसायाला विळखा घातला असला तरी अस्सल जिवंतपणा आणणारी कला साईन बोर्ड आर्टिस्टच्या माध्यमातूनच अस्तित्वात राहणार आहे यात शंका नाही. बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रशांत ऐरेकरसह प्रमोद भनगुत्ते.